घरी एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल शुक्रवारी अतिरिक्त सहाय्यक जिल्हा न्यायाधीश SW चव्हाण यांनी दिला. विकास जायगुडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 14 मे 2022 रोजी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना तरुण घरात शिरला. त्याने मुलीचा विनयभंग केला, तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तो पळून गेला. या घटनेने घाबरलेल्या मुलीने आपबीती आईला सांगितली. पीडितच्या आईने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे यांनी तपास करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने 3 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीचे बयान व तपास अधिकारी यांचे पुरावे ग्राह्य मानून शिक्षा सुनावण्यात आली. बांधवीचे कलम 448 अंतर्गत 1 वर्ष कारावास व 1000 रुपये दंड, बांधवी 506 अन्वये 1 वर्ष कारावास व पोक्सोचे कलम 8 अंतर्गत 3 वर्ष कारावासाची शिक्षा व 5000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील संदीप दर्डा यांनी बाजू मांडली.